आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. उपमुख्याध्यापिका भट्टे मैडम या सर्वांचे हे मी विद्यालयाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत करते. विश्वास तिरंगा है, वरदान तिरंगा है, ईमान तिरंगा है, अरमान तिरंगा है, ध्वज पूजन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री सुभाष. ध्वज उंच धरू, सदा तिचा ध्वज उंच धरू. देश विविध रंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, देश बलिदानाचा, सत्य आणि शांततेचा, मातीच्या अतूट नात्यांचा, विविध जाती धर्माचा, प्रेमळ नात्यांचा गंध देणाऱ्या संस्कारांचा, अशा आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे सामान्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण घेता यावं, त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा हा शुद्ध प्रामाणिक हेतू ठेवून आदरणीय काकांनी आपल्या विद्यालयाची स्थापना केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या वलांगीरीतून मुक्त स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालला नव्हता. आपल्या देशात सर्वांना सुखसमाधानाने शांततेने जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. आज माझ्या मनाला प्रश्न पडतो की आपण प्रजासत्ताक देशात राहतोय खरे, पण आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालोय का? आपला देश महान संतांची, शूर वीरांची, थोर महात्म्यांची पावन भूमी आहे. आपला देश थोर महात्म्यांनी त्यांचे आदर्श विचार दिले आहेत, पण आज आपल्या देशातच अशा संस्कारांची पताका डगमळताना दिसत आहे. आज अनेक समस्यांनी तोंड वर काढले आहे. बलात्कार, खून, मारामारी, दहशतवादी, बाल गुन्हेगारी, असुरक्षितता या अनेक समस्या देशासमोर आव्हान आहेत. समुद्रात खूप पाणी आहे, पण पिण्यासाठी मात्र पाणी नाही. या देशाचे असे होत असल्याचे जाणवत आहे. आज माणसातील माणूस पण हरवत चालल्याचे जाणवत आहे. हे कुठेतरी थांबवायला हवे, हे कुठेतरी थांबवायला हवे. पण या दिनाच्या माध्यमातून मला कोरोनाला एवढेच सांगायचे आहे की या देशाच्या मातीने अनेक खिळजी काढल्या आहेत, त्यामुळे आम्हाला कोरोनाची भीती वाटत नाही.
पण मित्रांनो त्यावेळेची लढाई ढाल तलवारीची होती, आत्ताची लढाई मास्क सॅनिटायझरची आहे, त्यामुळे आपण सर्वांनी याचे पालन करूया आणि का आपल्या भारताला कायमच प्रजासत्ताक बनवूया। हीच खरी तिरंग्याला आणि तिरंग्यासाठी कुर्बान झालेल्या क्रांतिकारासाठी श्रद्धांजली ठरेल। धन्यवाद। लांब उडी असू दे, उंच उडी असू दे, काही असू दे, पण संघर्ष करायला शिकलं पाहिजे तर आपली तब्येतही चांगली राहते। व्यायाम करा, बौद्धिक पातळी वाढवा, म्हणजे 26 जानेवारी साजरी केलेलाचा आपल्याला चांगला उपयोग झाला असा वाटतं। प्रास्ताविक झाले, ध्वजवंदन झाले, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला नवीन दिशा मिळाली, शेवटी आभार प्रदर्शनाची वेळ आली, शेवटी आभार प्रदर्शनाची वेळ झाली। सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, पालक हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते। धन्यवाद।